मिस्टर कदम सर मैन फ्रॉम पालघर सुद्धा 500 रुपये पारितोषिक समालोचक म्हणजे मी स्वतः राज वाघमारे सर आमच्यासाठी ही गजानन जाधव यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक या ठिकाणी आलेले कॅश प्राइज. थँक यू, धन्यवाद गजानन जाधव साहेब. धन्यवाद गजानन जाधव साहेब. आपण या ठिकाणी खेळाडूंचे पंचाचे सर्वांचेच आम्ही आमचे सुद्धा उत्साह वाढवायचं काम केलं. थँक्यू सो मच. गोलंदाजी करताना गोलंदाज या ठिकाणी काही श्रीगोंद संघाकडून आपल्याला दिसत आहेत. श्रीगोंदा बॉलर सांगा प्लीज. सागर हा उत्तम हार्ड लेंथ, क्या बात है, कंधे की ऊंचाई. जय बनकर पिछले मैच में भी थोड़ा नकाब हुए थे जय बनकर, मेरे ख्याल से कुछ रनआउट हुए थे और रनआउट होना किसी भी बल्लेबाज के लिए बहुत दर्ददायक बात होती है. दरमियान ये एक अच्छा शॉट देखने को मिला सागर की गेंद पर जय बनकर और चढ़ दिया. बिल्कुल भी यहां अच्छा बल्लेबाज मैं हूं ये साबित करके कर दिया चौका जड़कर. दरमियान ये और एक अच्छी शॉट और बाउंड्री मिल रही मेरे साथ उत्तम पवार सर माझ्या सोबत आहेत. आमची भेट चांदोलीला झाली होती. पंच या ओव्हर नंतर पाणी पंचांसाठी पाहिजे पाणी. तर उत्तम पवार सर नक्कीच आपण कोल्हापूर सांगली आणि या बाउंड्रीवरती पुणे जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती जाऊन आलो. नक्कीच तिकडच्या क्रिकेटमध्ये आणि इकडच्या क्रिकेटमध्ये काय फरक जाणवला तुम्हाला इथं मगापासून तुम्ही बघताय सामने. नाही सर, खरंच खूप खूप फरक आहे. विकेट आहे आपल्याकडे जर पाहिलं तर ती आपल्याला मातीची विकेट पाहायला मिळते. तो वेग, तो फेस आणि या ठिकाणचे गोलंदाज याच्यामध्ये खूप फरक सर आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय दर्जेदार क्रिकेट इकडं ऍडव्हान्स क्रिकेट आपल्याला बघायला मिळते. या दरम्यान एक डॉट चेंडू, डॉट निर्भाव चेंडू याला खूप महत्व आहे या खेळामध्ये. पहिलं षटक स्पॉर्ट संपलंय. पहिल्या षटकानंतर मात्र या ठिकाणी पंचांना पाणी आपल्याला पोहोचवायचंय. पंचांना पाणी पाठवा लगेच मल्होत्रा साहेब. आणि आता विशाल साहेब, विशाल दाईंचे साहेब जरा पाणी पोहोच करा प्लीज. नाबाद काही स 8 अशी सुरुवात केलेली आहे. सध्या आपण ऍडव्होकेट अप्पासाहेब वाघमोडे माळशिरस विरुद्ध श्रीगोंदा 11 श्रीगोंदा यांच्या दरम्यान मॅच बघतोय. सर किती टक्के यशस्वी सुरुवात तुमच्या मते झाली ती माळशिरस क्रिकेट संघाची आणि ओपनिंग पेअर मैदानात अगदी नॉन स्टॉप आहे म्हणजे बाद झालेली नाही, नाबाद आहे आणि 8 धावा बनवलेल्या आहेत. काय म्हणाल या सुरुवातीला तुम्ही, कशा पद्धतीची या सुरुवातीची व्याख्या कराल? तसं पाहिलं तर सर पॅरलल मॅच आहे कारण गोलंदाज सुद्धा वरचढ होता. त्या दरम्यान बॅटिंग सुद्धा फलंदाज सुद्धा खूप सुंदर. डॉट जरी गेले तरी दोन स्क्वेअर ऑफ साईडला जो चौकार होते खनखनी चौकार होते म्हणजे एक संपातीवरचं हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. चेंडू आणि बॅटचा संघर्ष मात्र खूप सुंदर आपल्याला बघायला मिळाला. नक्कीच पवार सर उत्तम असं मात्र हे क्रिकेट पाहायला मिळालं. संघर्षमय क्रिकेट आहे सध्या मैदानात आणि आता संघर्ष हा अगदी टोकाचा बघायला मिळणार आहे. कारण कसं पहिल्या सामन्यामध्ये टीम या ठिकाणी संघर्ष करून झुंज देऊन इतर पोहोचले आणि प्रत्येकाच्या बाबतीत ते झालंय. म्हणजे आता जसं जसं पुढे येईल तसं तसं संघाच्या ताकदीमध्ये समानता येणार आहे, पॅरलल नेशन येणार आहे आणि त्यामुळं जी ताकद समान लागते तिथं आपल्याला तर एक वेगळी गंमत असेल आता इथून पुढे आणि एक वेगळी मजा असेल, एक वेगळा रोमांच असेल. या दरम्यान एक यॉर्क चेंडू ऑफ साईडला तितका सुंदर खेळून काढला. एक धाव मिळवून दिलेले आपल्या संघाला खूप सुंदर चेंडू.
चला चेंडू कुणी टाकला बॉलर कोण आहे जरा सांगूया. आणि साहेब जरा तुमचं लक्ष ठेवा, राखीव खेळाडू तुमचं नाही लक्ष ठेवा. कसं आमच्या स्कोरर इकडे ओरडून काय होतंय की त्यांना तुमचं नाव कळत नाही. दरम्यान एका धावेची कमाई झाली. पुढील चेंडू विशालचा जयवंकर साठी. व्हाट अ शॉट, क्या खूबसूरती है शॉट में. बैक फुट पे बिल्कुल भी ये नजाकत भरा स्क्वायर कट और कवर बाउंड्री के बाहर भेजा. एक क्लासिकल कॉपी बुक अंदाज में इस शॉट को अंजाम दिया जय बनकर. ये खासियत है इस खिलाड़ी की, मैन फ्रॉम अक्लूज. किस तरह का बयान देंगे इस शॉट के लिए सर? क्लास क्लास, सुंदर टाइमिंग. बैक फुट ला एवढा पेसला सर, खूप त्याला क्वालिटी लागते, खूप सुंदर क्वालिटी शॉट फ्रॉम द क्वालिटी बॅट्समन जय बनकर. येट अगेन वेटिंग फॉर द नेक्स्ट डिलिव्हरी. And Mr. Vishal, right arm round, changes his side. And Jay Bunkar now on this occasion just flicks towards the long gone. Which one was a York England delivery and picks up a single. Total goes forward. 14 for no loss. Parat ekda classic cricket bagala milte, parat ekda toch sangharsha. And shevat chendu paryanta power sir, ha sangharsha aplyala pahata yenar ahe. एक वेगळी मजा असेल या मात्र संघर्षामध्ये क्रिकेट प्रेमींसाठी. या दरम्यान एक सुंदर असा लेग साइडला पुल केला चेंडू आणि तितकीच सुंदर फिल्डिंग करण्याचा प्रयत्न मात्र पाहूया. आणि हा सुंदर सुंदर षटकार 6 धावा देऊन जातोय. खूप सुंदर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल, तितकाच चांगला चेंडू सुद्धा होता तो. परंतु चेंडू आणि बॅटचा संघर्ष यामध्ये कोणाचा तरी विजय नक्कीच होतो. धावसंख्या झाली ती सध्या 20 पावर सर. एका बाजूला जी आहे ती क्लासिक बॅटिंग, काहीस कॉपी बुक स्टाईल बॅटिंग, आणि दुसऱ्या बाजूला पण स्वप्निल ताईजींकडून आक्रमक आणि स्फोटक फलंदाजी. जसं आपण ज्यावेळेस इंडियाकडून रोहित शर्मा आणि विराट कोहली बॅटिंग क्रीजवर असतात त्यावेळेस ज्या पद्धतीनं आपण फटके बघतो, विराट कोहली साहेबांचे क्लासिक ड्राईव्ह आणि शर्मा साहेबांचे लॉफ्टेड शॉट्स, तसा प्रकार. अबे चंडा झेल होईल का क्षेत्ररक्षक चेंडू खाली देताली वो विकेट वाली स्वप्निल दाइंजे. आणि आक्रमक फलंदाज जो कोणी असतो, विस्फोटक खेळण्याचा प्रयत्न जो कोणी फलंदाज करतो, त्या फलंदाजाचा भरोसा थोडासा त्या ठिकाणी काहीसा वेगळाच असतो. माफ करा स्वप्निल दाइंजे नसून आपण केपींना बघत होतो, एक्स्ट्रीमली सॉरी. केपी कृष्णा पवार खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट जगतामध्ये. 3 कृष्णापैकी आपल्या मात्र माळशिरसचे आणि माळीनगरचे कृष्णा पवार. कृष्णा सातपुते नंतर सर्वात मोठं नाव आणि कृष्णा पवार नंतर आणखी एक मोठं नाव तुळजापूरचे मिस्टर कृष्णा. हा कृष्णा गवळी, असे हे 3 कृष्णा टेनिस क्रिकेट मधील अगदी जबरदस्त खेळाडू. तर षटक क्रमांक दुसरं आणि आता अंतिम चेंडू येईल. दरम्यान धावा 20 आहेत आणि एक गडी बाद. कृष्णा पवार या ठिकाणी बाद झाले, 7 धावा काढून बाद झाले. नवीन फलंदाजाची एंट्री आणि आता आपल्याला कॅप्टन स्वप्निल दाइंजे दिसतील. शेवटचा चेंडू सामना करणार स्वप्निल. या दरम्यान सुंदर हॅलो हॅलो डीजे वाले बाबू जरा थोडासा माइक चेंज करा प्लीज. षटकाची समाप्ती. किंचित सेल प्रॉब्लेम असेल का बघा डीजे वाले बाबू. स्कोरबोर्ड 2 षटकानंतर 21 धावा 12 चेंडू 21 धावा. फलंदाजी चतुरा संभाळतील आता सूरज खोलप. आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात होईल.
ॲडव्होकेट अप्पासाहेब वाघमोडे क्रिकेट क्लब माळशिरस विरुद्ध टीम श्रीगोंदा 11 श्रीगोंदा 21 धावा 2 षटकाच्या खेळानंतर आणि नाबाद सॉरी 1 गडी बाद स्वप्नीलचं नाव घ्या मिड विकेटच्या वरून मारायचा प्रयत्न आक्रमक तुफानी चलिए षटकाराची गाणी स्वप्नील धाइंजे पहली ही गेंद पर ये बिल्कुल भी तूफानी शॉट यहां पर खेले और स्वप्निल धाइंजे को झेलना बहुत मुश्किल होता है किसी भी गेंदबाज को गेंदबाजी कर रहे सूरज इस वक्त और श्रीगोंदा की ओर से वैसे श्रीगोंदा टीम जबरदस्ती बारिश में इन दोनों टीमों के दरमियान फाइनल का मुकाबला हमने देखा है बढ़िया गेंद बहुत जबरदस्त गेंद एक हार्ड लेंथ की गेंद सही बिल्कुल जगह पे डाली थी और कुछ जो है बाउंस बिल्कुल अनइवन था बाउंस से मात खाए समझ नहीं पाए और किस तरह से खेले ये समझने से पहले ही गेंद पीछे चली गई थी कमबैक किया वापसी की तरफ पहला कदम अगली गेंद वो एज लगा और स्वप्निल धाइंजे के बल्ले का एज और मैंने पिछले जब केपी आउट हुए थे तब बोला था कि जो कि विस्फोटक बल्लेबाज होता है आक्रामक बल्लेबाज होता है कहां तक चलेगा ये बता नहीं सकते हम क्योंकि वो बल्लेबाज आक्रामक खेलने में एक आध दूसरा शॉट गलत लगता है और विकेट जाता है विकेट चलता है तो ऐसे हुआ स्वप्निल साहब का भी वही हुआ वैसे केपी पिछले मैच में एक मैच विनिंग पारी खेली थी कुछ 35-40 के बीच में उन्होंने रन बनाए थे और उसी पारी के दम पे उन्होंने टीम रॉयल स्पोर्ट्स को हराया था रॉयल स्पोर्ट्स शायद उनके सामने नहीं थी कोई और टीम थी लेकिन उनको हराया था चलिए लेकिन वो यादगार पारी है वो सम्मिश्र पारी थी कुछ आक्रमण और कुछ क्लासिक शॉट्स बड़े शॉट्स उस पारी में लगाए थे हेलो वैसे यहां स्वप्निल साहब भी कुछ एक बड़ा शॉट मारने के बाद चार गेंदों का खेल होने के बाद 7 रन बनाकर आउट हुए इस वक्त मैंने कहा था उत्तम सर कि शुरुआत अच्छी मिली थी टीम को माळशिरस टीम को ओपन अच्छा किया था आगाज दोनों बल्लेबाज जो को अच्छा मिले थे लेकिन उसके बाद जो स्टार्ट मिला था उसको बड़े स्कोर में कन्वर्ट करने में सक्षम नहीं हो पाए थोड़ा सा जल्दी विकेट चले गए और दोनों भी आक्रामक बल्लेबाज हो कृष्णा पवार जैसा एक आक्रामक बल्लेबाज हमने आउट होते होते देखा और उसके बाद स्वप्निल धाइंजे जैसे बल्लेबाज तो कहां पे गलतियां करी उन्होंने आपके हिसाब से बराबर है सर या दरम्यान रिवर्स स्वीप आल्या प्रथमच आल्या राज यांनी रिवर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला परंतु वेळ बॅट आणि बॉलचं टायमिंग मात्र मिस टायमिंग फटका हा डॉट धावा देऊन जातोय सर बरोबर आहे तुमचं म्हणणं ही जी मॅच आहे फेस टू फेस टफ टू टफ पुन्हा एकदा क्रॉस एक क्रॉस खेळण्याचा प्रयत्न फसलेला आहे आणि हा कटआउट विकेट डगआउट वरती राज नक्की तो थोडंस फुटवर्क चाललंच नव्हतं अतिशय म्हणजे अगदी जागेवर खेळायचा प्रयत्न बॅलन्स नव्हता बॉडीचा चेंडू आउटसाइड चाललेला होता थोडासा धीमा चेंडू होता तर एज मात्र त्या ठिकाणी मिस्टर पृथ्वीराज त्या ठिकाणी अगदी शून्यवर बाद 2 चेंडूचा सामना करताना पृथ्वीराज MTPL मध्ये बरंच चांगलं प्रदर्शन केलं हॅलो परंतु आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये आणि एवढ्या मोठ्या अगदी अंडरलाईट नाईट स्पर्धेमध्ये बॅट काही विशेष बोलणं आहे थोडंसं नाराज नक्कीच असणार आहे आणि मागील 1-2 सामन्यात खेळ झाला नाही म्हटल्यानंतर थोडासा प्रेशर नक्कीच असतो आणि असा प्रेशर मात्र झेलून चांगला खेळ करणारा खेळाडू खरं तर चॅम्पियन मानावा लागतो
तर या ठिकाणी पण नक्कीच आपल्यावरचा विश्वास जो आहे तो जागा करावा लागेल अशा वेळेस. गोलंदाज परत एकदा सूरज आणि अंतिम चेंडू. या दरम्यान हा सुंदर उंच मारलेला फटका परंतु खूप सुंदर कॅच करण्याचा प्रयत्न. त्या दरम्यान दोन धावा परत एकदा रन आउटचा चान्स. आणि सर आपण पाहिलं तर तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं तो गेम फ्लो तो ट्रॅक खूप चांगली सुरुवात मिळाली होती परंतु हा अनिश्चितचा खेळ आहे. प्रत्येक बॉल हिट करण्यासाठी फलंदाज प्रयत्न करतो आणि आपली विकेट गमावतो हेच आपल्याला पाहायला मिळालं. तरीही हा अगदी टफ फाईट सामना आपल्याला म्हणावा लागेल. कधी गोलंदाज वरचढ तर कधी फलंदाज वरचढ आणि खूप सुंदर असा सामना आपल्याला पाहायला इथं मिळतोय. नक्की सर. तीन षटकाचा खेळ संपलाय. तीन षटकानंतर इथे 29 धावा आहेत आणि 3 गडी बाद 3-3. स्वयंसेवक प्लीज या टोळीला जरा थोडस आपण हकलून लावूया. ही फॅमिली मात्र या ठिकाणी त्रासदायक असेल खेळाडूंना. आणि सर आपल्याला इथून पुढच्या ज्या मॅचेस आहेत त्या काही ट्रॅजेडी असतील. खूप सुंदर आपल्याला मॅचेस पाहायला मिळणार कारण खूप दर्जेदार आणि अतिशय उद्यमुख खेळाडू आपल्याला या टुर्नामेंट मध्ये पाहायला मिळाले. तुफान वेगाने टाकणारे यॉर्कर्स, तुफानी स्ट्रेट ड्राईव्ह, लेग साईडला ऑफ साईडला षटकार आपल्याला सुंदर पाहायला मिळाले. तितकी सुंदर सुद्धा फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली. आणि आज आपला दिवस खरोखर आपण मी भाग्यवान समजतो की आपण हा सर्व उद्यमुख अतिशय सुंदर असे खेळाडूंचा खेळ आपण समोर बघून पाहतोय लाईव्ह. नक्की सर, जबरदस्त. आणि आपल्या या स्पर्धेचं यश प्रचंड मोठं आहे. अगदी प्रचंड व्ह्यूज, लाईव्ह व्ह्यूज. चौथं षटक पहिला चेंडू शैलेश. हो चांगला चेंडू जय बनकर. बराच वेळ ज्यावेळेस तुम्हाला स्ट्राईक भेटत नाही त्यावेळेस तुमच्यावरती थोडासा दबावही वाढतो. तुमची मनस्थिती काहीशी स्थिर राहत नाही आणि मग तुमच्याकडून थोडीशी चूक होते. तसं इथं जय बनकर मिस टायमिंग शॉट या ठिकाणी एक आला. थिक इनसाईड एज, थोडंसं डाऊनर एज म्हणूया. ती डाऊन एज इकडे शॉर्ट मिड विकेटच्या आसपास गेली. खरं तर पोलचा फटका खेळायचा होता मिड विकेट किंवा लॉंग वन एरिया, परंतु प्रयत्न फसला तिथं आणि एक धाव मिळाली. हा परिणाम म्हणजे क्रीज पासून बराच वेळ दूर राहण्याचा. या दरम्यान गॅप मिळेल काय? नाही. चांगली फिल्डिंग मिस्टर सागर आणि सागरचा जोडीदार श्रीगोंदा संघाकडे. मी श्रीगोंदा संघाला काहीस जामखेडला पाहिलं, तदनंतर श्रीगोंद्यातही बघितलं आणि आत्ता जस्ट बारशेला मी पाहिलं. तर एक तगडी टीम आहे आणि तालुक वाईजला या संघाची ताकद जी आहे ती नक्की समतोल राखते. आणि नानाचं एक उत्तम असं कॅप्टनशिप ती सुद्धा एक प्लस पॉइंट. आणि दरम्यान हवे चेंडू आहे. ओ हो धक्का, खूप मोठा धक्का. इथं फलंदाज बाद आणि बाद झाले फलंदाज ते मात्र अभी. एकूणच 1, 2, 3, 4 फलंदाज बाद झाले. धावा सध्या 32 धावपळकर. शेवटचं षटक मैदानात टाकलं जात आहे आणि नवीन फलंदाजाची एंट्री होते मैदानात मिस्टर अक्षय सोर्डे वाघमारे. सर आपण पाहतो या आतापर्यंतच्या सामन्यामध्ये आपण जे ऑफ साईडला जे फटकावे गेले खरोखर स्ट्रेट ड्राईव्ह लेग साईडला 90% आपल्याला फटके पाहायला मिळाले, परंतु काही नेत्रदीपक फटके आपल्याला ऑफ साईडला सुद्धा पाहायला मिळाले. एक आपाकाशीचा एक षटकार होता आणि आता याच्या अगोदर जो मारलेला जो स्कोर ड्राईव्ह होता गॅप नाही शोधू शकला, परंतु असे सुंदर फटके खरोखर जसं बॉल जिथं टप्पा पडतो तिथं स्पीच होतोय त्या हिशोबानं बॉलच्या लाईननं खेळले जे फटके अप्रतिम फटके असतात. जसं की मगाशी जय बनकरचा स्क्वेअर कट कव्हर बाउंड्रीच्या दिशेनं अनेक दिवस आपण असे फटके लक्षात ठेवतो आणि बॅकफुट वरती सुंदर टायमिंग. दरम्यान शैलेश फटका चांगला परत गॅप. आता परत एकदा जय बनकरची आठवण या ठिकाणी आली, परंतु हा फटका जयन नाही अक्षयनं मारलाय. अक्षय सोरटे कमालीचा फटका, जबरदस्त स्क्वेअर कट डीप बॅक फुट पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू सीमा पार. अगदी जमिनीला गुदगुल्या करत मैदानाला गुदगुल्या करत हा चेंडू सीमा पार आणि डोळ्याचं पारणं फिरणार आलाय तो मात्र. माळशिरस तालुका चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 चौकार. धावसंख्या वाढली ती झाली 36. दोन चेंडूचा खेळ बाकी पहिल्या डावात. काय संघर्ष पाहायला मिळाला, कधी
या दरम्यान हा फुल टॉस चेंडू मारने सुंदर प्रयत्न अडवण्याचा आणि दोन धावा नक्कीच संघासाठी वाचवलेल्या सुंदर फिल्डिंग आणि या सामन्याचं जर वैशिष्ट्य म्हणावं लागेल तर सर कधी गोलंदाज वरचढ तर कधी फलंदाज चेंडू बॅट संघर्ष अगदी मैमय तो मैमय क्रिकेट वाला हो तो तू। चलिए आखिरी गेंद शायद इस बिल्कुल भी इनिंग सी शैलेश द्वारा ऑफ साइड ला ड्राइव केलेला चेंडू या दरम्यान एक धाव पळून काढले आणि दुसऱ्या धावेला मात्र रनआउट। या ठिकाणी चार षटकाचा सामना संपलेला आहे। धाव संख्या आहे 39 विनिंग साठी 40 रन्स। पहिले तर पॉवर सर तसं पहिले तर मिडनाईट नंतर जे काही सामने होतात पुढील राऊंडचे पुढच्या राऊंडचे आणि ताकती वाढलेली असून किंवा पहिल्या सामन्यात अंदाज झालेले असतात इथं जे आहे ते हाफशी या ग्राउंडशी आणि खेळाशी खेळाडू काहीस मिळतं जुळतं झालेलं घेतलं म्हणजे मिळतं जुळतं त्यांनी घेतलेलं असतं। तर अशा परिस्थितीमुळं मिडनाईट नंतर जे होणारे सामने आहेत त्यामध्ये लो स्कोरिंग सामने आपण बरेचसे पाहिलेत आणि लो स्कोरिंग सामने काहीसे डिपेंड पण झालेले बघितले आपण। जसं की परवाच काहीशा मला वाटतं 3 षटकामध्ये 29-30 धावा अगदी अक्षय बोडरे साहेब तसंच निनाद पवार यांच्या मगराच्या निमगाव संघानं त्यांच्या शेजारी असलेल्या गावाला म्हणजेच दत्तनगर खंडाळी संघाला धावा त्या होऊ दिल्या नव्हत्या। 5 चेंडू 6 चेंडू 7 सामना त्या ठिकाणी डिपेंड झाला होता। असे काही सामने पाहायला मिळाले आपल्याला। तदनंतर दैवडी संघाने सुद्धा एक असा सामना इथं जिंकला आहे जो लो स्कोरिंग होता आणि तदनंतर एक काल सुद्धा सामना आपण बघितला जो लो स्कोरिंग होता। तर लो स्कोरिंग सामने मिडनाईट नंतर होत आहेत इथं आणि ते पहिल्यांदा बॅटिंग करणारी टीम लो स्कोरिंग सामने जिंकलेली आहे। नंतर ते मात्र असं चित्र 2-3 दिवस मिडनाईट नंतर दिसले तर आता आज आणि चौथ्या हाफमध्ये परत एकदा लो स्कोरिंग सामने या ठिकाणी पाहायला मिळू लागलेत। पहिल्या डावात विशेष धावा होताना दिसत नाहीत 10 सरासरी या ठिकाणी आणि आजकालच्या टेनिस क्रिकेटमध्ये 10 सरासरी विशेष तेवढी अवघड नाही आहे कारण आजचं काळ क्रिकेट फार जसं की तुम्ही म्हटले फार ॲडव्हान्स आहे आणि इकडे तर अतिफास्ट आहे। तर तसं हा सामना नक्कीच चुरशीचा होऊ शकतो आणि कोण जाणे पहिल्यांदा बॅटिंग करणारी टीमसुद्धा जिंकू शकेल अशी परिस्थिती आहे इथे। तसं पाहिलं तर माळीनगरची टीम जी आहे ती अगदी होमग्राऊंडची आहे आणि श्रीगोंदा 11 यांना मात्र नक्कीच या ठिकाणी अगदी यजमानांच्या विरुद्ध या ठिकाणी तगडी लढाई द्यायची आहे। तर कसा असेल हा रंचेस नक्कीच आपल्याला तो पाहायचा आहे। परंतु काय अंदाज असेल सुरुवात कशी होईल किंवा कशा पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी पहिल्या षटकात 2 षटकात तुमच्या मते? सर हा सामना नक्कीच रोमहर्षक होणार याच्यामध्ये शंकाच नाही। मात्र श्रीगोंदा टीमनं सुद्धा आपली सुंदर फिल्डिंग सुंदर गोलंदाजी आणि या दरम्यान होम टीमला सुद्धा त्यांनी काय केले जखडून ठेवण्याचा प्रयत्न केला। आपण पाहिलं विकेट जाण्याचा त्यांचा जो क्रम होता म्हणजे फाईट टू फाईट होते। आता फक्त प्रश्न आहे की गोलंदाजी तर व्यवस्थित झालेले आहे आता फक्त त्यांची बॅटिंग लाईन काय करू शकते आणि होम ग्राउंडचा काय फायदा ते घेऊ शकतात हा अतितटीचा सामना आपल्याला पाहायला मिळणार। एवढं मात्र नक्की हा सामना कुठले कोणत्याही बाजूला झुकू शकतो। पहिला एक वाजू होवर आपणाला बऱ्यापैकी तो सामना दिशा देऊन जाईल कारण ती पॉवर प्लेटचं षटक असणार आहे। तो षटक कोण हाताळतंय कोण स्ट्राईकवर एंडवर किती आक्रमकता दाखवते त्याच्यावर बरंच काही डिपेंड असू शकतं। पण ॲज अ क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे काही सांगू शकत नाही। आता जे IPL मध्ये चालू असलेले सामने आपण संघर्षपूर्ण पाहायला मिळतात। आजचा सामना अगदी अतितटीचा होता अगदी एका धावाने कोलकाता नाईट हारलं होतं। परंतु तशा रीतीनं हे सुद्धा टेनिस क्रिकेट आहे आणि हे टेनिस क्रिकेट म्हणजे टेनिस इथं षटकार आणि चौकार सिंगल मायने रखत नाही ठेवत नाही किंवा त्याला महत्व नाही कारण चौकार आणि षटकारानं कोणत्याही वेळेला कोणताही सामना कलटणे घेऊ शकतो। अगदी नक्कीच इथं पहिलं षटक महत्वाचं असेल काहीशा बघा 40 धावाचा पाठलाग 10 सरासरीने जर समजा पॉवर प्ले मध्ये किमान 14-15 धावा करण्यात टीम श्रीगोंदा यशस्वी ठरली तर या ठिकाणी सामन्याचं चित्र बरंच स्पष्ट होईल। परंतु जर समजा पॉवर प्लेमध्ये या ठिकाणी किमान 7-8 धावांनी एखादी विकेट घेण्यामध्ये माळशिरस टीम लोकल टीम
होम ग्राउंड वरती जर यशस्वी झाली तर मग मात्र नक्कीच माळशिरस संघ कंट्रोल मध्ये ठेवेल श्रीगोंदाकरांना. परंतु तुम्ही म्हटले तसं आणि आपण नेहमी म्हणतो तसं अनिश्चितेचा खेळ हा क्रिकेटचा काही होऊ शकतो. बरस काही या ठिकाणी स्टार्ट वरती अवलंबून असेल त्या जेणेकरून कॉन्फिडन्स मध्ये बदल होईल आणि कॉन्फिडन्स वाढेल चांगल्या कामगिरी करणाऱ्या संघाचा. मात्र पुढील याच्यानंतरचे जे होणारे सामने ते सगळे तीन तीन षटकाचे होतील याची नोंद घ्या. थ्री ओव्हर्स मॅचेस विल बी देअर आफ्टर दिस मॅच. पण वाघमारे सर आपणाला सामना हा अतिशय सुंदर बघायला मिळणार एवढं मात्र नक्की. खूप टक्कर जोराची असणार आहे वाघ आणि सिंगाची लढत. साग आणि साप आणि मुंगसाचा कडवा प्रतिकार. परंतु अखेर मे शेवटी कोणाचा होणार जय जयकार हे आपल्याला पाहायचंय. पहिलं षटक आणि गोलंदाज मिस्टर रोहित देशमुख सर. पिक्चर अभी बाकी ये तो टेलर है देखेंगे आगे क्या होता है. अक्षय सध्या स्ट्राइक वर आणि नॉन स्ट्राइकिंग इनला ओम. बघूया दोघांना मिळून करायचंय ते काम आणि मिळवायचा आहे तो जोम ज्यामुळे मात्र नक्कीच या ठिकाणी श्रीगोंदाकरांना अभिमान वाटेल. परंतु इकडे माळशिरसकर आणि तमाम चाहते तसं संख्या सध्या कमी आहे. परंतु जेवढी काय आहे ती ते मात्र असली चाहत्यांची संख्या आहे अगदी ओरिजिनल असे हे आमचे क्रिकेटचे चाहते. बघा मी मगाशी पण म्हटलं की काहीस एक नंतर जो वेळ असतो रात्रीचा तो मात्र नक्कीच नॅचरली माणसाला झोप लागते आणि लागतेच. फुल टॉस टाकलाय. खराब चेंडू आहे. खराब चेंडूचा खरपूस समाचार. एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही तब्बल षटकार. गोलंदाजाच्या ढोक्यावरून मारलेला हा मात्र उत्तुंग प्रहार. आणि मी मगाशी म्हटलं जर या षटकामध्ये किमान 13 ते 15 धावा आल्या आणि विदाउट लॉस गेले तर नक्कीच या ठिकाणी कॉन्फिडन्स हाय होईल तो मात्र चेसिंग साईडचा श्रीगोंदा संघाचा. तर पहिले चेंडू षटकार. या षटकाला मात्र नक्कीच दोन्ही फलंदाज मोठं षटक बनवायचा प्रयत्न करणार. पॉवर प्लेस मध्ये पॉवर हिटिंग नक्कीच दिसेल. परंतु परत एकदा ओ हो बॅक टू बॅक दुसरा षटकार. मिस्टर रोहित सर पहिले दोन चेंडू काहीशे मात्र नक्कीच मनासारखे टाकता नाही आले. परंतु खरपूस समाचार घेतला या दोन्ही चेंडूचा अक्षयनं. लगातार दोन चेंडू दोन षटकार. या ठिकाणी काहीसा गोलंदाजा बद्दल मला बोलायचा विचार माझ्या मनात येत होता. तर गोलंदाजाकडे फार मोठी क्षमता आहे. आउट स्विंगचे बादशाह म्हणून वेळापुराने या क्लूजमध्ये ओळख आहे यांची. आणि मी तर खूप मोठा फॅन यांच्या आउट स्विंगचा. कारण वेळापूरच्या लेदर बॉल टुर्नामेंटला मी अनेकदा पाहिलं अगदी फलंदाजाची भंभेरी उडायची. फलंदाज गोंधळून जायचे एवढे भन्नाट स्विंग आणि खतरनाक बाउन्स यांच्या चेंडूमध्ये आहे. नॅचरली बाउन्स कारण हाईटमुळे यांना मिळतो. परंतु आता दोन्ही चेंडू खराब टाकले. काय विचार असेल पुढच्या चेंडूंबद्दल तो आता आपल्याला बघायचं आहे. पॉवर सर टप्पा स्विंग आणि इथे बाउन्स सुद्धा. हा चेंडू हाच तो चेंडू ज्याच्याबद्दल मी चर्चा करत होतो. आणि वेळापूर अक्लूच्या अनेक लेदर बॉल स्पर्धांमध्ये या गोलंदाजाचा हा चेंडू मी बघितला. तो चेंडू या ठिकाणी काढला मुख्य शस्त्र आणि ती ताकद आहे या गोलंदाजाची. दरम्यान हा लो फुल टॉस चेंडूला स्विंग नाही होऊ दिला आणि लॉंग गॉन बाउंड्री लाईन बाहेर धाडला. अगदी अचूक गॅप मधून चेंडू बाहेर काढला. सीमा पार आर पार कडक प्रार. माळशिरस तालुका चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 चौकार. टप्पा सर तीन चेंडू पाहिले. एक त्यांचा जो चेंडू पडला होता तो सुंदर होता आउटस्विंग. परंतु जे दोन चेंडू होते ते दोन्ही चेंडू फुल टॉस एक बॅट फुट. टप्पा टप्पा खूप महत्व राखतो. आणि ते थोडस फलंदाज गोलंदाज रोहित सरांच्या पुढे होते काही विचाराने. हवे चेंडू या ठिकाणी मात्र हिसाब चुकता केला जाईल काय. बाद व्हावं लागेल आउटरेज. आणि शॉर्ट बॅकफुट पॉइंटला स्वप्नील यांच्याकडून उत्तम झेल. परंतु मला वाटतं की 40 धावाचा पाठलाग करण्यासाठी जो काही स्टार्ट हवा होता तो स्टार्ट या ठिकाणी मिस्टर अक्षयने दिलाय. दोन षटकार एका चौकारनं काहीशा 16 धावा धावपळ करती उभा केल्या. विकेट मात्र नक्कीच गेली.
कमबॅकच्या दिशेनं पहिलं पाऊल नक्कीच म्हणावंसं वाटतंय. हो नक्कीच सर, कमबॅक आहे अगदी. त्यांची जी ताकद आहे त्या ताकदेमध्ये तुम्ही जे सांगितलं की अतिशय गोलंदाजी, तुम्ही त्यांचा फॅन आहे, परंतु जे तीन चेंडू होते त्याचे तीन चेंडू मात्र खूप काही त्या श्रीगोंद्याला देऊन गेले, परंतु ती विकेट या फास्ट क्रिकेटमध्ये खूप मायने ठेवत नाही, कारण तेवढे धाराने जे फलंदाज पाठीमागा असतात. अजूनही हा संघर्ष आपल्याला खूप अर्धी तर्धीचा पाहायला मिळेल, हा सामना नक्की संघर्षपूर्ण आपल्याला पाहायला मिळेल. बघूया कम बॅक रोहित. उत्तम असा चेंडू होता बोचकळ्यात टाकला आणि जो तिसरा चेंडू टाकला होता अगदी तोच चेंडू टाकायचा प्रयत्न इथं केला होता आणि त्याच्यावरती बॅट लावायचा विचार झाला. दरम्यान विकेट आणि हा चेंडू, ओ पुन्हा पुन्हा स्विंग, पुन्हा लेग कटर आणि यावेळेस दिशा यावेळेस गती थोडीशी कमी केलेली होती आणि गती कमी राहिल्यामुळं मग मात्र रोहितला अजून एकदा कैसा स्विंग मिळाला अँड दॅट इज हिज स्ट्रेंथ. त्या स्ट्रेंथ वरती मात्र भरोसा ठेवला आणि त्याच्यावरती अगदी एंड झाला या षटकाचा. पहिल्या षटकाचा खेळ संपला एक गडी बाद 16-16 धाव धोक्याची, विकेट मोक्याची आणि ती मात्र अक्षयची. तीन डॉट आउट स्विंग, लेग कटर, कमी स्पीड, सगळ्याची आपल्या मात्र नक्कीच इंडियन टीम तसंच मिस्टर भुवनेश्वर कुमार लेग कटर स्विंग गोलंदाज. पूर्वी आपल्याकडे असे अनेक होते आर पी सिंग खतरनाक आउट स्विंगर, त्याचबरोबर जहीर खान साहेब, आशिष नेहरा साहेब, बरेचसे इरफान पठाण साहेब. बाळू सर हा चेंडू कट केलाय डीप बॅक फुट पॉइंटच्या दिशेनं. बाळू सर मात्र या पहिल्या चेंडूर कंट्रोल नाही ठेवू शकले, परंतु उत्तम असा प्रहार आणि स्क्वेअर कटचा उमदा असा हा फटका, क्लासिकल असा फटका आणि बाउंड्री फार 4. नजाकत क्या होते या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. खूप ताकदीने मारण्याची गरज नाही, टायमिंग, फक्त टायमिंग आणि वेग. ये भी अच्छा जगह पकड़ा था लेकिन चले वापस जा रहा है. लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के खिलाड़ी तैनात थे यहाँ पर, बिल्कुल मार्शल्स के लोकल बॉयज, लोकल हीरोज. अपनी टूर्नामेंट में प्रतीक सावंत एक रन पे सीमित किया, टोटल स्कोर आगे बढ़ रहा है यहाँ पर 20. ओम ने अपना खाता 5 तक लिया. बाड़ू सर ओ करीब से निकाला इसको और सागर ने, वैसे सागर ये पहला रन है, सागर का ये पहला रन. टोटल स्कोर 1 विकेट के नुकसान पे कुछ 22 हो रहा है. पहले गेंद पे चौका, सिंगल अच्छी गेंद ये भी मिड विकेट की एरिया में, बिल्कुल कुछ क्रॉस द लाइन डिफ्लेक्शन, रनआउट का चांस हो सकता है जी. ये अनावश्यक नहीं था, ये अनावश्यक बिल्कुल आवश्यकता कोई नहीं थी. और कभी कभार जो होता है ना, सब कुछ ठीक ठाक चलता है और ऐसे ही कुछ ऐसी गलती हो जाती है एकाएक कि टीम वापस आना मुश्किल होता है. क्या ये वो मोमेंट हो सकता है बिल्कुल टीम श्रीगोंदा के लिए सर आपके हिसाब से? हाँ बिल्कुल हो सकता है, कारण गरज नव्हती, तो एक ही डॉट बॉल नाही, रना खूप चांगल्या फ्लो मध्ये आलेले आहेत आणि गरज नव्हती सर. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी काहीसा चौकार आला, नंतर सिंगल आल्या, एक्स्ट्राच्या स्वरूपात रन्स येत होत्या. तुम्ही त्या ठिकाणी मात्र एक्स्ट्रा हाव किंवा अनावश्यक धाव घ्यायची काही इथे गरज नव्हती आणि तुम्ही मात्र जाणून बुजून ती चूक केल्यागत झाले. आणि सर्वात महत्वाचं की रनआउट होणं म्हणजे आपल्या विकेटची कदर न करणं आणि त्या विकेटची किंमत आपल्याला म्हणजे त्याची कदर नसणं असा अर्थ होतो. त्यामुळे आपण रनआउट नक्कीच टाळला पाहिजे. असं म्हणतात ना, विषयाची परीक्षा घेऊच नाही.
ओके तसं काहीच आपण जाणून बुजून याने मी मरतोय का म्हणून विष एक घोट घेऊ का असं म्हणून प्यायचा विचार करताय तुम्ही, तर ती गोष्ट टाळली पाहिजे. कारण संधी मिळणं खूप अवघड असतं, त्या संधीचं सोनं करणं आपल्या हातात असतं. नक्की हा चेंडू हवेत फटका पॉइंट लेगच्या दिशेला आणि नक्कीच हा सीमा पार झाला अगदी फरार पसार आरपार दूरच्या रनात निलगिरीच्या बनात कडक प्रहार. माळशिरस तालुका टेनी माळशिरस तालुका चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 चौकार धावात वाढ. अरिफ साहेब धावा किती 27 धावा, षटक क्रमांक हे मात्र चाललंय दुसरं आणि अद्याप इनकम्प्लीट आहे. तर ज्या आवश्यक धावा होत्या पहिल्या दोन षटकात 40 पाटला करताना सर आरामात मिळालेले आहे तिथं. आणि हा चेंडू या दरम्यान पुन्हा एकदा षटकार घेण्याचा प्रयत्न, परंतु मिस टाइम फटका सरळ अगदी स्टेट ड्राईव्हला छेदरक्षकाच्या हातात. खूप सुंदर फ्लो होता बॅटचा, परंतु हेच सर मोह टाळला पाहिजे. तुम्ही सिंगल खूप मोठा गॅप होता तिथं, शक्य आहे आपण फ्लो मध्ये धावा आलेले आहेत आणि आपण अंतिम टप्प्यावर आहे, परंतु ठीक आहे क्रिकेटमध्ये होऊ शकतं. आणि या ठिकाणी आता पुढील जी गोष्ट होती किंवा हा चेंडू टाकण्यापूर्वी जी गोष्ट होती 27 धावा धापलकर म्हणजे कसे 13 धावांची गरज होती 13 चेंडूवर. या ठिकाणी जो रिस्क घ्यायचा होता तो घेतलाय आणि ज्यावेळेस तुम्हाला धावा करायच्या होत्या तर त्या तुम्ही केलेल्यात. आता इथं तुम्हाला फक्त आणि फक्त काहीसं स्टडी जायचं होतं, रन बॉल जायचं होतं, कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळायची गरज होती डोक्यात तुमच्या. या ठिकाणी फक्त आता किती चेंडूर किती करायचं आणि प्रत्येक चेंडूर किती करावा लागेल त्याच्यासाठी काय मला कुठल्या पद्धतीनं शॉट्स निवडायचे आहेत या गोष्टी तुमच्या डोक्यात हवा असायला पाहिजे होत्या. परंतु तुम्ही या ठिकाणी लवकर सामना संपू आणि लवकर या ठिकाणी विजय होऊ विजय साकार करू हा मोह जसं की तुम्ही मगाशी म्हटले तो तुमच्या डोक्यात होता आणि तो मोह मग मात्र कधी कधी नव्हे तर बऱ्याचदा नडतो तसा आताही नडला. आणि आपण पाहतो सर गॅप हा क्रिकेटमधला खूप महत्वाचा घटक आहे. सगळ्या धावा इझी तुम्ही बघितलं तर अगदी नजाकतमध्ये आरामशीर 4 धावा निघू शकतात, काय अडचण येत नाही. आता हा सामना अशा ह्याच्यावर आहे टायमिंगवरती. आता इथं फक्त फलंदाजाचे माइंड आणि गोलंदाजाचं माइंड हा माइंड गेम आहे. पुढचा चेंडू दरम्यान जय बनकर गोलंदाजीला या ठिकाणी सज्ज राहील. जय बनकर ज्याने फलंदाजीमध्ये काहीशी कमाल केली धमाल केली 3 चौकार 2 सिंगल्स 14 धावा आणि मला वाटतं हाच एकमेव असा फलंदाज आहे ज्याने सर्वाधिक धावा काढल्या माळशिरस संघाकडून. रिव्हर्सअप करायचा प्रयत्न हवे चेंडू आहे पहा हा मात्र नक्कीच इथे अशा अनावश्यक गोष्टी करायची नक्की गरज नसते, परंतु मनुष्य मोहाचा गुलाम आहे आणि तो मोह इथं नडला. फलंदाज कोण बाद होत आहे सागर बाद. श्रीगोंदा संघाला आणखीन एक धक्का. आता इथं पहा असे तर गरज नव्हती परंतु तसं पाहिलं तर करायला गेले काही समारोती झाला गणपती, परंतु हा अनावश्यक सगळा बाज नक्की खेळ अनावश्यक सगळा सोच अनावश्यक विचार. इथे आपण धावफलक काहीसा हलता ठेवणं गरजेचं होतं, सिंगल डबलच्या साठी जाणं गरजेचं होतं. आणि अलीकडच्या टेनिस क्रिकेटमध्ये मी बऱ्याचदा बघतो फलंदाज षटकार चौकार मारू शकतायत परंतु सिंगल डबल काढायला बहुतांशी जड जाते. पूर्वी सिंगल डबलनं मात्र परिपूर्ण क्रिकेटर असायचा आणि अलीकडच्या काळात तेव्हा षटकार चौकार दुर्मिळ असायचे. लय फार झालं तर बघा या चेंडूत बोलू हा ड्राईव्ह केला इथे मात्र हा चेंडू आत्ता काहीसा एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये हा चेंडू सिंगल आली and that is the mind game now has been started single sir single karnyasathi to gap sagla phanda safalanda sagla lakshya sagla chetrakshavar asayla hava to gap ahe to pahayla paije chendu kutha speech hotay tya darmyan tumhala ball khelava lagto tyasathi ti single apnala ithe pahayla milet nahi ani jay bunkar cha apan jo kai mind game pahila moh काहीसा दिला तुम्ही हिट करा साधावा मारा तसा मी चेंडू टाकतोय मोहात पडलं मोहाच्या जाळ्यात अडकवलं आणि मोहाच्या जाळ्यात फलंदाज अडकले सुद्धा. जय बनकर परफेक्ट कॅल्क्युलेटेड क्रिकेट दिमाग से खेले बिलकुल अपने
यहाँ सामने वाले बल्लेबाज के दिमाग के साथ खेले और वो भी दिमाग से खेले, ये भी बिल्कुल सही। अभी इस वक्त जो है ना, ये बल्लेबाज कुछ अतिरिक्त करने चाहेंगे, कुछ गैप रखा है उधर, खाली एरिया सामने रखा है, तो वाई बिल्कुल भी स्विंग कर रहे हैं, थोड़ा सा बाहर दे रहे गेंदे और ये रिवर्स स्वीप लगाओ आप, अगर उठेगी तो ये खिलाड़ी तैनात है और ऊपर बहुत जाएगी दूर तक, तो दो खिलाड़ी दिख रहे उधर, तो ये आउट स्विंग का इस्तेमाल कर रहे हैं। वैसे लेफ्ट आर्म है, इनको नेचुरली लेग ब्रेक मिलता है। इस पास को लेग एरिया में खेलने का प्रयास, चलिए फिर एक बार बहुत गेंद घूमी, लेग ब्रेक, और क्या कहना चाहेंगे इन दो तीन गेंदों पर पिछले, ये चक्रव्यूह है, चक्रव्यूह पाहायला गेला तर तुम्ही म्हणतो ना दिमाग, हा अतिशय सुंदर बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि अगदी शांत डोक्यानं पेरलेले षडयंत्र म्हणावं लागेल, स्लो पॉइजन। बस अब यहाँ डीप स्क्वायर लेग की तरफ, उधर खिलाड़ी मिड विकेट कहना चाहेंगे हम, और दूसरा रन भाग रहे थे, और ये रन आउट क्या हो सकते हैं। अब तीसरे अंपायर के लिए यहाँ पे ए रेफर किया है, चलिए या दरम्यान अपन पाहिलं स्टेप आउट होऊन ऑफसाइडच्या बाहेर येऊन हा खेळण्याचा प्रयत्न आहे, हा जागेवर जरी खेळला असता आरामात एक दोन धावा न डॉट होता निघू शकल्या असत्या, परंतु हा रिवर्स सुपला हा जो नवीन ट्रेड आहे या ट्रेड मध्ये सुद्धा फलंदाज आपली विकेट सुद्धा घालवतो किंवा मॅच लोड करतो, नक्कीच इथं काय 12 चेंडू 13 चा सामना होता, आता पहा या षटकात एकच धाव आली आणि एक विकेट आलाय, जय बनकरनं कमाल केली, फलंदाजाला काहीस लालच दाखवलं, काही वेळेस फलंदाजाच्या म्हणजे मेंदू सोबत मनासोबत खेळ केला आणि काही वेळेस मात्र या ठिकाणी आपलं स्किल दाखवलं, म्हणजे असा एकूण जो काही तुम्ही म्हटले जसं षडयंत्र, तसं हे एक षडयंत्राचं जाळं फलंदाजाच्या समोर न दिसणारं जाळं टाकलं आणि त्यात ते अडकत गेले, फसत गेले, आणि आत्ता सध्या सुद्धा तीच गोष्ट घ्यायची, दुसरी धाव नव्हती तरी घ्यायचा प्रयत्न झालाय तिथं, मात्र या ठिकाणी ती धाव घेणं काहीस वेळेची एक मागणी होती, परंतु या ठिकाणी काय होते बघूया, तिसऱ्या पंचाचा इशारा आउट बाद, बघा सामना झुकला दोन्ही बाजूला, पहिल्या दोन षटकात हा सामना श्रीगोंदाच्या पारड्यात होता, परंतु आता हा सामना परत फिरलेला आहे, आता बघूया अजून सुद्धा सांगता येणार नाही कारण अजून सहा चेंडूचा खेळ शिल्लक आहे, दरम्यान आत्ताच्या चेंडूर एक धाव एक फलंदाज बाद, एकूण धावा सध्या होतील पॉवर सर त्या मात्र काहीशा 29 तर 40 धावा, म्हणजे 11 धावांचा गॅप आहे 29 ते 40, आणि या 11 धावा 6 चेंडूत करायच्या आहे, आणि मी मागाशी म्हटलं होतं आपल्या स्पर्धेत बरेचसे उलटफेर पाहिले आपण, इथे मिडनाईट नंतर जे सामने होत आहेत ते मात्र पहिल्यांदा बॅटिंग करून कमी स्कोर लावून सुद्धा त्याचं संरक्षण करून सामने जिंकणारे अनेक उदाहरणं आहेत, आणि तसं माळीनगर टीम इथं सुद्धा एक मोठा उलट प्रेर करू शकते, नोंदवू शकते, अगदी सुरुवातीला सुद्धा मी बोललो होतो गोलंदाजीची धुरा सांभाळताना इर्शाद असतील, माफ करा फलंदाजीची धुरा आणि नवीन फलंदाज इर्शाद असतील, तर गोलंदाज असतील मिश्र केपी, एक षटक आणि 11, मला आठवतंय मागील एक 2.5 वर्षाखाली एजाजबाई कुरेशीचा कुरेशी चषक चाललेला होता इंदापूरमध्ये, आणि हा खेळाडू एजाजबाईंच्याच इंदापूर 11 संघाच्या विरुद्ध खेळत असताना याच खेळाडूनं, परंतु टीम होती निनाद पवार यांची मगराचे निमगाव मगराचे 11 त्या संघाच्या बाजूनं 6 चेंडू 11 सामना एजाजबाई कुरेशीच्या समोर डिपेंड करायचं होता, संरक्षण करायचं होतं त्याचं, आणि ते करून दाखवलं होतं, आणि तोच खेळाडू मिस्टर केबी सध्या गोलंदाजी घेऊन आले 6 चेंडू 11, काय योग आहे वाव, बघूया लाईव्ह पुन्हा एकदा 6 चेंडू 11 2.5 वर्षानंतर या ठिकाणी सुरक्षित केला जाईल का केपी द्वारा, हवे चेंडू आहे मात्र इथे फलंदाजानं मारलेला, झेल नाही होणार, एक धाव आली दुसरीचा नाद करेल का बरबाद, नाही आबाद, दोन धावा खूप महत्वाच्या या दोन धावा सर, खूप खूप महत्वाच्या, इम्पॉर्टंट त्याचा काय ते पुढच्या 4 चेंडू आपल्या लक्षात येईल, आणि पॉवर सर सर्वात महत्वाचं आपल्या स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेसचा रूल आहे, म्हणजे स्कोर जर लेवल झाला तर येथे पहिल्यांदा बॅटिंग करणारी टीम विजयी,
सेकंड बॅटिंग करणारी टीम पराभूत होईल आणि माघारी जाईल, थांबेल. दरम्यान आता 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. थरार थरार, व्हॉट अ डिलिव्हरी दॅट इज, व्हॉट अ डिलिव्हरी. ओ हो, बॉल ऑफ द मॅच, डिलिव्हरी ऑफ द डे. यस यस, मिस्टर केपी ऑलराउंडर खेळाडू, नॅशनल इंटरनॅशनल, उगीच मी इंटरनॅशनल खेळाडू नाहीये हे दाखवून द्यायचा प्रयत्न. फलंदाजीतला अपयश गोलंदाजीत भरून काढताना मिस्टर केपी कृष्णा पवार, मॅन फ्रॉम माळीनगर. ओ काय पाहूया, काय पाहूया, हा फुल टॉस, मिड विकेट करत फुल खेळा, एक धाव मिळालेली आहे. हवेमध्ये काहीसा स्कीट करत असलेला धावची संधी इथं राहील, परंतु काही सब बघूया. हा बीमर आहे का चेक करायचं, तिसरे पंच. तो दरम्यान कृष्णा पवार हातातून काहीसा चेंडू की स्विंग करताना काहीसा सुटला असावा, निसटला असावा, बट अब होनी को कौन टाल सकता है, होन जो होना था हो गया. प्रीहिट हवेत, 3 खेळाडू मध्ये चेंडून मात्र टप्पा आणि तदनंतर आता हातात क्षेत्ररक्षण चांगलं आहे, परंतु इकडे किती धावा घेतल्या गेल्या, 2 धावांची कमाई. काय असेल समीकरण आता आमचे आरिफभाई सांगतील, किती चेंडू किती धावा सांगूया जरा. 3 चेंडूमध्ये 7 धावा, चलिए अभी भी मुकाबला ना इधर ना उधर, बिल्कुल बीच में. चलिए हवा में गेंद है, हमारे स्कोरर सब बताएंगे कितनी गेंदों पर कितनी, लेकिन ये फिर उसी एरिया में बिल्कुल रिप्ले हो रहा है, बिल्कुल रीप्ले. फिर दो, चलिए फिर दो. अब क्या है समीकरण, हमारे स्कोरर साहब अब बता रहे कि 1 गेंद और 3 रन, अब ये सही है ना. सॉरी, दोन दोन दोन, ठीक से बताइए, ठीक से बताइए साहब. हाँ चलिए, 2 गेंदे 3 रन, ठीक से बताइए, गड़बड़ मत करिए. करारचा जो सामना आहे त्याचा रिप्लाय आलाय सर, रिप्लाय, सेम मॅच सेम सिच्युएशन. या दरम्यान हे 2 सुंदर फटके, सेम रिप्लाय, खूप सुंदर, कारण तितकीच ताकदीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत होती केपी कडून, आणि तितकाच सुंदर प्रयत्न फलंदाजाकडून, खूप सुंदर. हा माझ्या मते खूप सुंदर फिल्डिंग होती, नाही तर हे दोन्ही चौकार थोडंसं अजून फास्ट टायमिंग असेल तर, परंतु सुंदर शॉट होते आपल्याला पाहायला मिळाले. आता बघूया पुढचा चेंडू काय पाहायला मिळते आपल्याला. हा सामना अजूनही दोन बाजूने आहे, मात्र हा 2 चेंडू 3 धावा या ठिकाणी सामना अटीतटीच्या अवस्थेत, रोमांचक अवस्थेत. तरी आपला अंदाज बरोबर होता, हा सामना संघर्षपूर्ण आपल्याला पाहायला मिळणार, नक्कीच तसं झालेलं आहे, खूप सुंदर. पवार सर, अजून महत्वाची गोष्ट अशी की सध्या काहीस 2:30 वाजलेले आहेत, हलकासा गारवा जाणवते, परंतु या गारव्यात काहीसा गर्मी का एहसास, वो भी खास, मुकाबला मैदान में बिलकुल झकास. हाय गर्मी बिलकुल,
हाय व्होल्टेज ड्रामा. हरे रामा दोन चेडू तीन. हवे चेडू आहे झेल काय झालाय. माय गॉड कंपल्सरी चेस मात्र नक्की असेल इथे. आता दोन चेडू तीन तर इथे राहील एक चेंडू आणि तीन धावा. वाव अनुभव काय असतो. परत एकदा मात्र या ठिकाणी केपी सर असाच काही साठी तरी चाललेला होता. कुरेशी चषक फायनल सामना तोही फायनलचा लढा आणि अखेरच्या चेंडूवर बाजी मारली होती. तिथं मला वाटतं एक चेंडू चार कि पाच काहीच समीकरण राहिलं होतं. नीटस लक्षात नाही माझ्या बट एक चेंडू आणि आता तीन इथे पळून तीन काढण्यापेक्षा काहीस चौकाराकडे कल असेल. पंच हा काय हवं व्हाईट पावडर्स पाहिजेत आपल्याला. ग्राउंड समिती जरा व्हाईट पावडर पाठवा प्लीज. मैदानात काहीस लाइनिंग जे आहे ते या सामन्यानंतर. अच्छा या दरम्यान सर मला असं विचारायला काय साहिल त्या ठिकाणी एक बॉल तीन धावा काय सिच्युएशन असेल मनामध्ये. साहिल काय विचार करत असेल एक चेंडू तीन पळायचा काय करायचं की या ठिकाणी चौकाराच्या दिशेने जायचं. मला आता वाटतं की चौकाराचा डोक्यात विचार असेल. आता काय नाही फक्त चौकार बघायचा आहे आणि जर चेंडू मिळाला तर भिरकावायचा आकाशातून हवाई मार्गातून सीमारेषेच्या बाहेर. परंतु समोर केपी हा सुद्धा दबाव आणि कृष्णा पवारच्या पवारांच्या डोक्यामध्ये एकच विचार असेल काही करून हा चेंडू मात्र बॅटला लागू नाही द्यायचा. त्याच्यासाठी मात्र पर्याय शोधायचा. फिल्डिंग काय लावलं जाते बघूया. मिस्टर केपी क्या एंड करेंगे बिलकुल हॅपी ये देखना हमें. वैसे स्क्वायर लेग मिड विकेट लॉन्ग ऑन इधर हम देख रहे डीप कवर बाउंड्री लाइन वरती और एक्स्ट्रा कवर. वैसे लॉन्ग अप खुला है क्योंकि मिड विकेट मिड ऑफ अंदर है. वैसे ये गेंद चलिए एक तीन आगे इसको खेला जरूर है और केपी के हाथ ने गेंद दी भी है मिड ऑफ पर. क्या फील्डिंग सजाए था. फिर एक बार वो यादें ताजा हो गई जो फाइनल था कुरेश ट्रॉफी का दो साल पहले कुछ और एक ओवर 11 का ओवर बचा मैच बचाया था. वैसे फिर एक बार मिस्टर केपी चलिए एंडिंग कर दिया बिल्कुल हैप्पी. क्या कमाल का खिलाड़ी है. बल्लेबाजी में कुछ असफल रहा था उसके बाद यहां गेंद ने उन्होंने सब कुछ कर दिया जो उन्हें बिल्कुल करना चाहिए था. चलिए बिल्कुल एंडिंग हैप्पी और ये कर दी नाम है खिलाड़ी का मिस्टर केपी. कांग्रेचुलेशन टीम मॉरिशस एडवोकेट अप्पा साहेब वागमुडे 11 मतलब क्रिकेट क्लब मॉरिशस फिर एक बार आपका बहुत सारा अभिनंदन.